बॉम्बे बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बासमती तांदूळ, चार मोठे कांदे, दोन मोठे बटाटे, दोन टमाटे, दोन चमचे आलं लसणाची पेस्ट, दोन चमचे लाल मिरची पूड, एक चमचा गरम मसाला पूड, पाच चमचे दही, एक चमचा खडा गरम मसाला, एक चमचा जिरे, बारीक चिरलेला पुदिना, एक चमचा हळद, चवीपुरतं मीठ, दोन चमचे केवडा जल आणि गरजेनुसार तेल व तूप. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या चिकनला मीठ, हळद व दही लावून मुरवत ठेवा. मग एका कढईत तेल तापवायला ठेवा व या तापलेल्या तेलात बटाट्याचे मोठे तुकडे खरपूस तळून घ्या. यानंतर उभा चिरलेला कांदा हाताने कुस्करून सुटा करून घ्या व तोही सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्या. आता बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व निथळत ठेवा. आणि मग तांदळापेक्षा दुप्पट पाण्याचं आदण ठेवा. या पाण्यात मीठ घाला आणि पाण्याला छान उकळी फुटली की मगच निथळत ठेवलेला तांदूळ यात घाला व मध्यम आचेवर हा तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या. साधारणतः 5 ते 7 मिनिटात भात उमलून येईल. आता हा भात चाळणीने गाळून घ्या व यातील वाफ पूर्णपणे काढून घ्या. यानंतर एका वेगळ्या पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा व त्यात सर्व अख्खा खडा गरम मसाला घाला. मग यात कांदा आणि आलं लसणाची पेस्ट घालून छान परतून घ्या. कांदा भाजत आला की मग यात बारीक चिरलेला पुदिना घाला व परता. वरून यात लाल मिरची पूड व गरम मसाला घालून हा मसाला छान भाजून घ्या.
आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटोचं पाणी होईपर्यंत सतत भाजत राहा. वरून यात थोडंसं दहीही घाला. या मसाल्याला तेल सुटू लागलं की मगच यात मुरवत ठेवलेलं चिकन घाला आणि मसाल्यात चिकन छान भाजून घ्या. यानंतर झाकण लावून 5 ते 7 मिनिटं चिकन शिजू द्या. चिकन थोडस नरम होत आलं की लगेच गॅस बंद करा. व बिर्याणी लावायला सुरुवात करा. त्यासाठी विस्तवावर लोखंडी तवा ठेवा व त्यावर जाड बुडाची डेकची किंवा एक भांड ठेवा. मग त्यात सर्वात आधी पळीभर तूप सोडा. तूप छान तापलं की सर्वात खालच्या थराला चिकन मसाला घाला व पसरवून घ्या. मग त्यावर भाताचा थर लावा. भात पूर्णपणे पसरून झाला की त्यावर केवळा जल, पुदिन्याची पानं, तळलेला कांदा व बटाटा यांचा थर रचा. आता पुन्हा यावर चिकन मसाला पसरवा व पुन्हा भाताचा आणि इतर जिन्नसांचा थर लावा. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित परत दर परत लावून घ्या. सर्वात अखेरीस बिर्याणीवर भरपूर तूप सोडा. आता झाकण लावून त्यावर एक वजनदार वस्तू ठेवा आणि ही बिर्याणी अर्धा तास दमावर वाफू द्या. अर्धा तासानंतर तयार होईल ऐतिहासिक अशी बॉम्बे बिर्याणी. दूध बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी किंवा 1/2 किलो मटण, 1/2 लिटर दूध, 1 मोठा कांदा, 1/2 इंच आल्याचा तुकडा व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ताजी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, 4 ते 5 चमचे साजूक तूप, चवीपुरतं मीठ आणि अख्खा गरम मसाला. त्यात आपण घेतलंय 1 चमचा जिरे, 1/2 चमचा शहाजिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 5 लवंगा, 1 जायफळ आणि 2 जावित्री. सर्वप्रथम आलं लसूण ठेचून घ्या.
मग एक पांढरं मसलीन कापड घ्या व त्यात चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घ्या. कांद्याच्या फोडी घाला आणि चिरलेली हिरवी मिरची घालून याची एक पोटली बांधून घ्या. यानंतर असाच दुसरा मसलीन कापडाचा तुकडा घ्या व त्यात ठेचलेलं आलं लसूण ठेवून त्याची पोटली बांधा. आता एक तिसरा कापडाचा तुकडा घेऊन त्यात सर्व अख्खा गरम मसाला बांधून घ्या. अशा प्रकारे तीनही पोटली तयार करून घ्या. यानंतर कुकर तापवायला ठेवा व तापलेल्या कुकरमध्ये स्वच्छ धुतलेले मटणाचे तुकडे घाला व वरून अर्धा लिटर दूध होता. त्यात एक ग्लास पाणी मिसळा आणि हे चांगलं ढवळून घ्या. मग त्यात तीनही पोटल्या ठेवून द्या व मध्यम आचेवर दुधाला उकळी फुटू द्या. दुधाला उकळी फुटली की मगच यात मीठ घाला व गॅस कमी करून कुकरचं झाकण लावा व या दुधात मटण शिजवून घ्या. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण शिजेल. मटण शिजेपर्यंत बासमती तांदूळ स्वच्छ धुवून आणि निथळून घ्या. मग तांदळापेक्षा दुप्पट पाण्याचं आदण ठेवा व त्यात मीठ घाला. पाण्याला उकळी फुटली की मगच यात निथळत ठेवलेले तांदूळ घाला व मध्यम आचेवर तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या. साधारणतः 5 मिनिटात भात उमलला की लगेच चाळणीने गाळून घ्या व हलवून भाताची पूर्ण वाफ काढून घ्या. यानंतर मटणाचा कुकर थंड झाला की तो उघडा आणि मटण शिजलंय की नाही ते तपासून पहा. कुकर पूर्ण गार झाला की मगच यातील तीनही पोटल्या एक एक करून बाहेर काढा व दाबून दाबून यातील सर्व अर्क मटणाच्या पाण्यात मिसळा. मटणात दुधाचं पाणी बरंच शिल्लक राहील याची खास काळजी घ्या. यानंतर मटणाचे तुकडे वेगळे काढून घ्या. आता बिर्याणी लावण्यासाठी सर्वप्रथम विस्तवावर तवा ठेवा व त्यावर जाड बुडाचं भांडं ठेवा. तळाला भरपूर तूप सोडा व हे तूप पूर्ण भांड्याला लावून घ्या. यानंतर सर्वात आधी मटणाचे तुकडे घाला व त्यावर अर्धा कच्चा शिजलेला भात पसरवा. वरून मटणाचं पाणी ओता. पुन्हा यावर मटणाचे तुकडे व भाताची परत लावा आणि पुन्हा यावर मटणाचं पाणी होता. जर पाणी जास्त उरलेलं असेल तर ते तुम्ही वेगळं काढून ठेवू शकता.
आता झाकण लावून हे भांडं सीलबंद करा आणि दमावर ही बिर्याणी अर्धा तास शिजू द्या. अर्धा तासानंतर हे झाकण उघडा. भात छान मऊसूत शिजलेला दिसेल. तयार झाली दैवी चवीची अशी दूध बिर्याणी. ही दूध बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा व आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. अवधी बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण, अर्धा किलो बासमती तांदूळ, 4 ते 5 चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पूड, 4 ते 5 चमचे दही, केसर, 2 तळलेले कांदे, 4 ते 5 चमचे काजूची पेस्ट, गुलाब व केवडा जल, गरजेनुसार तूप, चवीपुरतं मीठ, 1 मोठी वेलची, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 2 जावित्री, 1 चक्री फूल, 4 हिरवी वेलची, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धणे जिरे पूड आणि 2 तमालपत्र. सर्वप्रथम सर्व अख्खा गरम मसाला कोरडा भाजून घ्या. मसाल्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत हा मसाला भाजत राहा आणि मिक्सरच्या भांड्यात काढून यात धणे जिरे पूड मिसळून याची बारीक पूड तयार करून घ्या. यानंतर भिजवत ठेवलेल्या काजूची ही बारीक पेस्ट तळून घ्या. आता स्वच्छ धुतलेल्या मटणाला आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल मिरची पूड, काजूची पेस्ट, बिर्याणी मसाला पूड, दही व चवीपुरतं मीठ लावून या सर्व मसाल्यात मटण छान कालवून घ्या. व या मॅरिनेशन मध्ये किमान 1 तास तरी हे मटण मुरवत ठेवा. झाकण लावून हे मटण 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्या. या दरम्यान पाण्याचा आदण ठेवून मीठ घालून तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या. अर्धा कच्चा शिजल्यानंतर भात गाळून घ्या. एक तास झाल्यानंतर मटण फ्रीजमधून बाहेर काढा आणि रूम टेम्परेचरवर येऊ द्या. त्यानंतर जाड पुडाच्या पातेल्यात पळीभर तूप तापवायला ठेवा. हे तूप सर्व बाजूंनी पातेल्याला लावून घ्या. मग यात मुरवत ठेवलेलं मटण घाला व मध्यम आचेवर तुपावर हे मटण छान भाजून घ्या.
चार ते पाच मिनिटं हे मटण भाजल्यानंतर पाणी न घालता हे मटण शिजू द्या. लक्षात ठेवा की मटण शिजण्यासाठी आपण पाणी घालणार नाही आहोत, तर मटणाच्या स्वतःच्या पाण्यात व तुपातच हे मटण शिजवणार आहोत. आता झाकण लावून हे मटण अर्धा तास शिजू द्या. अर्धा तासानंतर झाकण उघडा, मटण छान नरम झालेलं दिसेल. मग यावर अर्धा कच्चा शिजलेला भात घाला व पसरवून घ्या. या भातावर बिर्याणी मसाला पसरवा. वरून तुपाची धार सोडा. त्यावर तळलेला कांदाही पसरवा. आता यावर केसर घातलेल्या दुधाचा हपका मारा. आणि सर्वात अखेरीस केवडा व गुलाबजलचे काही थेंब टाका. आता बिर्याणीच्या या पातेल्याखाली तवा ठेवा व पातेल्यावर झाकण लावून त्यावर वजनदार भांडं ठेवा. आणि ही बिर्याणी अर्धा तास दमावर शिजू द्या. अर्ध्या तासानंतर तयार होईल लखनौची शान शाही अवधी दम बिर्याणी. बोहरी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बासमती तांदूळ, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 बटाटा, 1 तळलेला कांदा, 2.5 चमचे लाल मिरची पूड, 1/2 कप दही, 1 मोठी वेलची, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 2 जावित्री, 1/2 चमचा वेलची पूड व 1/2 चमचा जायफळ पूड, ताजी कोथिंबीर व पुदिन्याची पानं, 4 ते 5 साबूत हिरव्या मिरच्या, केसराचे काही पराग, 1 चमचा केवडा जल, 1 चमचा हळद, गरजेनुसार तेल आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन निथळून घ्या व 5 मिनिटं भिजवत ठेवा. यानंतर तांदळापेक्षा दुप्पट पाण्याचं आदण ठेवा व त्यात मीठ घाला. तुम्ही या पाण्यात अख्खा गरम मसालाही घालू शकता. पाण्याला उकळी फुटली की मग भिजवत ठेवलेला तांदूळ यात घाला व मध्यम आचेवर भात अर्धा कच्चा शिजवून घ्या.
अर्धा कच्चा शिजलेला तांदूळ गाळून घ्या व यातील वाफ पूर्णपणे बाहेर काढा, नाहीतर भाताचा गिचका होईल, बिर्याणी सुटी मोकळी होणार नाही. यानंतर आलं लसूण व हिरवी मिरची एकत्र वाटून याचं हिरवं वाटण तयार करून घ्या. मग पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात सर्व अख्खा गरम मसाला घालून तडतडू द्या. मग यात हिरवं वाटण घाला व मसाला तेलावर छान परतून घ्या. मसाला भाजला की मग यात स्वच्छ धुतलेले चिकन घाला आणि 5 मिनिटे सतत परतत रहा. पाच मिनिटांनंतर यात बटाट्याच्या फोडी व हळद घाला. वरून यात लाल मिरची पूड घालून चिकन परतून घ्या. दोन मिनिटांनंतर या चिकनमध्ये तळलेला कांदा घाला आणि परता. यानंतर यात जायफळ पूड व वेलची पूड घाला आणि चवीपुरतं मीठ घालून चिकन परतून घ्या. सर्वात शेवटी दही घालून हे चिकन 2 मिनिटे भाजत राहा. आता यात पाणी घालून झाकण लावून चिकन शिजू द्या.
10 मिनिटांनंतर हे झाकण उघडा व चिकनवर चिरलेली पुदिना व कोथिंबिरीची पानं घाला आणि साबूत हिरवी मिरची घाला. आता हे चिकन भांड्याच्या किनाऱ्यावर सरकवायला सुरुवात करा व मध्ये खोलगट भाग करून घ्या. या खोलगट भागात अर्धा कच्चा शिजलेला तांदूळ घाला. संपूर्ण भात पसरवून झाला मग यावर गरम दुधात मिसळलेलं केसर घाला व केवडा जलवता. आता झाकण लावून हे बिर्याणी 20 मिनिट तरी दमू द्या. वीस मिनिट दमावर शिजल्यानंतर तयार होईल बोहरी चिकन बिर्याणी. ही बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. ही बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कप बासमती तांदूळ, दोन तळलेले कांदे, चार चमचे दही, अर्धा कप दूध, दोन चमचे लाल मिरची पूड, दोन चमचे आलं लसणाची पेस्ट, ताजी कोथिंबीर व पुदिन्याची पानं, एक मोठी वेलची, दोन ते तीन दालचिनीचे तुकडे, चार ते पाच काळी मिरी, चार ते पाच लवंग, एक चमचा जिरे, एक चक्री फूल, चार हिरवी वेलची, एक तमालपत्र, एक चमचा हळद, गरजेनुसार तूप आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तांदळापेक्षा दुप्पट पाण्याचं आदण ठेवा व मीठ घालून या पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला छान उकळी फुटली की मगच यात भिजवलेला बासमती तांदूळ घाला आणि मध्यम आचेवर हा तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या. व नंतर गाळून घेऊन परातीत वेगळा काढून घ्या. आता यानंतर डाळीपेक्षा दुप्पट पाण्याचं आदण ठेवा व त्यात मीठ व हळद घाला. आणि या पाण्यात स्वच्छ धुतलेली चण्याची डाळ घाला. ही डाळ झाकण न लावता 10 ते 15 मिनिटं शिजू द्या.
चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही काबुली चणाही वापरू शकता. डाळ बोटचेपी झाली की गाळून घ्या. आता एका पॅन मध्ये पळीभर तूप तापवायला ठेवा. तापलेल्या तुपात सर्व अख्खा गरम मसाला घाला आणि परतून घ्या. दोन मिनिटांनंतर यात आले लसणाची पेस्ट घाला. आलं लसणाची पेस्ट भाजली की मग यात लाल मिरची पूड घाला व हा मसाला भाजून घ्या. आता यात अर्धी कच्ची शिजलेली चण्याची डाळ घाला व या मसाल्यात छान परतून घ्या. वरून यात थोडस दही मिसळा आणि परता. मग यावर तळलेला कांदा घाला आणि ही डाळ छान एकजीव करून घ्या. आता या डाळीत थोडस पाणी घालून झाकण लावून ही डाळ पूर्णपणे शिजू द्या. साधारणतः 10 मिनिटांनंतर झाकण उघडा आणि डाळ मऊ शिजली की एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या. आता याच पॅन मध्ये पुन्हा पळीभर तूप तापवायला ठेवा. या तुपावर एक चमचाभर शिजलेली डाळ पसरवा. त्यावर भाताची ही परत लावा. या भातावर 4 ते 5 चमचे दूध होता. वरून यावर तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पानं पसरवा. मग या परतीवर पुन्हा चण्याची डाळ पसरवा आणि पुन्हा एकदा भाताचा थर लावून त्यावर दूध ओतून तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिन्याच्या पानांची परत लावा. अशा प्रकारे सर्व थर रचून घ्या आणि झाकण लावून ही बिर्याणी 10 मिनिट मंद आचेवर दमू द्या. दहा मिनिटांनंतर तयार होईल चण्याच्या डाळीची बिर्याणी. थोडीशी वेगळी पण खमंग चवीची ही वेज बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय बिंग मराठी सोबत शेअर करा. मच्छी बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल सुरमईचे काही तुकडे,
अडीच कप बासमती तांदूळ, अर्धा कप सुकी लाल मिरची व लसणाच्या पाकळ्यांचं ओलं वाटण, 4 कप नारळाचं दूध, गरजेनुसार तांदळाचं पीठ, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 मोठी वेलची, 2 ते 3 दालचिनीचे लहान तुकडे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 1 जावित्री, 1 चक्रीफूल, 4 हिरवी वेलची, 2 चमचे धणे जिरे पूड, ताजी कोथिंबीर व पुदिन्याची पानं, 1 चमचा हळद, 1 लिंबू, गरजेनुसार तेल, तूप व बटर आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम धुतलेल्या माशांच्या तुकड्यांवर लिंबू पिळून घ्या व हळद मीठ लावून हे मासे 20 मिनिटं मुरवत ठेवा. आपण इथे सुरमई घेतली आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मासा घेऊ शकता, शक्यतो काटे नसलेला. यानंतर पॅनमध्ये बटर तापवा व त्यात सर्व अख्खा गरम मसाला घालून तळून घ्या. मग यात पुदिना व कोथिंबीर घालून परता. आता यात धुऊन निथळत ठेवलेला तांदूळ घाला व 2 मिनिटं परतून घ्या. मग यात नारळाचं दूध घाला आणि चवीपुरतं मीठही घाला आणि मध्यम आचेवर हा भात पूर्ण शिजवून घ्या. भात शिजेपर्यंत मुरवत ठेवलेल्या माशांच्या तुकड्यांना लाल मिरची व लसणाचं ओलं वाटण लावून घ्या. वरून या माशांना तांदळाचं पीठ लावा व कडकडीत तापलेल्या तेलात तव्यावर हे मासे छान सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्या. तळलेले मासे वेगळे काढून ठेवा. यानंतर एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर परतून घ्या.
5 मिनिटं परतल्यानंतर यात धणे जिरे पूड व लाल मिरची आणि लसणाचं वाटण घाला आणि हा मसाला चांगला भाजून घ्या. सर्वात शेवटी यात मीठ घाला व हा मसाला वेगळ्या परातीत काढून घ्या. आता याच पॅनमध्ये तूप तापवा व तापलेल्या तुपावर आपण तयार केलेला थोडासा मसाला घाला. वरून यात शिजलेला भात घाला. वर तळलेले मासे ठेवा. वरून पुन्हा मसाला व भाताचा थर लावा. पुन्हा यावर तळलेले मासे ठेवा व त्यावर भाताची परत पसरवा. तयार बिर्याणीवर आता लिंबू पिळा. सर्वात अखेरीस भातावर चिरलेली कोथिंबीर पसरवा. झाकण लावून ही मासळी बिर्याणी 15 मिनिटं मंद आचेवर दमू द्या. पंधरा मिनिटांनंतर तयार होईल मच्छी बिर्याणी.